गुड मॉर्निंग स्टूडेंट. नेक्स्ट एग्जाम्पल, हियर वी हैव टू सॉल्व. टू पोल्स ऑफ हाइट 80 meters एंड 7 meters आर इरेक्टेड ऑन अ ग्राउंड. द लेंथ ऑफ द वायर फास्टेंड एट देयर टॉप्स इन 22 meters. फाइंड द एंगल मेड बाय द वायर विद द हॉरिजेंटल. आता इथं आपल्याला एक्झाम्पल काय दिले, टू पोल्स ऑफ हाइट 18 meters एंड 7 meters आर इरेक्टेड ऑन अ, काय सांगितलं त्या ठिकाणी, ग्राउंड. म्हणजे इथं दोन पोल्स दिलेले आहेत. आपण इथं डायग्राममध्ये बघितलं, हा सी डी हा एक पोल घेतला आणि ए बी हा काय केला त्या ठिकाणी अनदर पोल घेतला. मग आपण इथं काय लिहूया, लेट ए बी अँड सी डी, बी द काय सांगणार आहे त्या ठिकाणी, रिप्रेझेंट टू पोल्स. आपण इथं म्हणू, तुम्ही इथं म्हणू, लेट ए बी अँड सी डी रिप्रेझेंट द टू पोल्स. म्हणजे हा ए बी आणि सी डी हा रिप्रेझेंट काय सांगितले, टू पोल्स सांगितले. टू पोल्स ऑफ हाईट 80 meters अँड 7 meters. आता एकाची लांबी म्हणजे ए बी विच इज इक्वल टू काय घेतलं आपण, 7 meter घेतले. आणि सी डी आहे अँड सी डी विच इज इक्वल टू काय घेतलं आहे, 18 meters सांगितले. परत सांगितले, आर इरेक्टेड ऑन अ ग्राउंड. द लेंथ ऑफ द वायर वॉज द लेंथ ऑफ द वायर फास्टन्ड ॲट देअर टॉप्स इन 22 meters. म्हणजे आता इथं काय करणार आहे, की पहिली टॉप आपला आहे त्या ठिकाणी पोल आणि हा दुसरा पोल आहे, त्यांच्या ठिकाणी जी आपण वायर जोडलेली आहे त्या वायरची लांबी किती दिली आहे त्या ठिकाणी, 22 meters त्या ठिकाणी दिलेली आहे. आणि म्हणून इथं लिहूया, हेन्स ए सी विच इज इक्वल टू 22 काय घेतलं त्या ठिकाणी, मीटर घेतलं. परत काय सांगितलंय, फाइंड द अँगल मेड बाय द वायर विथ द, काय सांगितलंय त्या ठिकाणी, हॉरिझॉन्टल. आता ह्या पहिल्या बिल्डिंगचा म्हणजे ए बीचा टॉप हा ए दिसतोय आणि ह्या सी डीचा टॉप सी दिसतोय, हे एकमेकाला काय केले, वायरच्या साईनं जोडले. म्हणजे पॉईंट ए पासून वी हॅव टू ड्रॉ काय केलं त्या ठिकाणी, परपेंडिक्युलर. म्हणजे इथं आपण लिहूया ए ई परपेंडिक्युलर. हा कशावर परपेंडिक्युलर टाकलाय, तर कशावर टाकला त्या ठिकाणी, सी डीवर. म्हणून आपण ए ई परपेंडिक्युलर काय लिहूया, सी डी. म्हणजे हा ए ई सी म्हणजे इथं हा 90 degrees काय झाला, अँगल्स त्या ठिकाणी फॉर्म झालेला आहे. मग आम्हाला काय दिसतोय, हिन्स आपण इथं लिहूया, हिन्स क्वाड्रिलॅटरल ए बी डी ई. क्वाड्रिलॅटरल ए बी डी ई इज अ काय आहे, रेक्टॅंगल. ए बी डी हा काय झाला त्या ठिकाणी, रेक्टॅंगल झाला. आता ए बी डी ही ए बी डी ई हा जर रेक्टॅंगल त्या ठिकाणी होत असेल तर आम्ही काय सांगतो, समोरासमोरच्या बाजू म्हणजे अपोजिट साइड्स आर काय म्हणतो, इक्वल. आणि म्हणून आम्ही काय सांगणार, हेन्स ए बी हा ए बी विच इज इक्वल टू ई डी विच इज इक्वल टू काय आहे त्या ठिकाणी, 7 meters. म्हणजे ए बी ची लांबी जेवढी आहे तेवढीच कोणाची आहे, ई डी ची आहे. ती आम्हाला किती मिळाली, 7 meters. मग आम्ही काय सांगणार आहे, हेन्स सी डी हा टोटल सी डी घेतला तर विच इज इक्वल टू सी ई प्लस काय घेणार आहे, ई डी. सी ई प्लस ई डी रिझन काय टाकणार, सी डॅश ई डॅश डी. कळते. आता आम्हाला काय सांगितलं, हेन्स सी डीची टोटल लांबी किती दिल्या, 18 meters. इथे 18 दिलं इज इक्वल टू सी ईची आम्हाला काय करायचे या ठिकाणी, फाइंड आउट करायचे. मग आपण इथं लिहूया, हा सी ई प्लस ई डीची किती दिल्या, 7 meters दिल्या. हेन्स 18 इज इक्वल टू 18 मायनस 7 विच इज इक्वल टू सी ई. आणि मग 18 मधून 7 गेलं तर 1 हा 1 विच इज इक्वल टू सी ई. आणि म्हणून आम्हाला सी ईची व्हॅल्यू जी मिळाली आहे, ही सी ईची व्हॅल्यू किती मिळाल्या, 11 meters. ही आपण अशा पद्धतीनं काय केली, फाइंड आउट केली. म्हणजे आम्ही किती काय लिहिणार, हेन्स सी ई विच इज इक्वल टू काय म्हटलं, 11 meters त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. आता आम्हाला काय विचारला आहे प्रश्न, फाइंड द अँगल मेड बाय द वायर विथ द हॉरिझॉन्टल. मग आपण इथं आपल्याला हा दोन वायर जोडल्या आणि हा हॉरिझॉन्टलशी झालेला हा अँगल थीटा आम्हाला या ठिकाणी काढायचा आहे. मग आपण लिहूया, लेट द अँगल मेड, बरोबर आहे, अँगल मेड बाय द वायर विथ द हॉरिझॉन्टल. काय लिहिलं, लेट द अँगल मेड बाय द वायर विथ द हॉरिझॉन्टल. बी काय मानणार आहे आपण त्या ठिकाणी, थीटा मानले, बरोबर आहे. म्हणजे आम्ही काय सांगणार, देन अँगल सी ए ई सी ए
विच इज इक्वल टू काय आलं त्या ठिकाणी थीटा, आणि हा मला काय करायचं आहे फाइंड आउट करायचं. आता मग आम्हाला राईट अँगल ट्रायंगल कुठला दिसत आहे, राईट अँगल ट्रायंगल ए ई आणि सी. आपण लिहूया इन राईट अँगल्ड ट्रायंगल ए ई आणि काय घेतला सी घेतला. राईट अँगल ट्रायंगल ए ई सी मध्ये काय दिसतोय आता, तर आम्हाला काय करायचं आहे हा सीची व्हॅल्यू मिळालेली आहे, हा ए बी ची माहिती आहे. आता आम्हाला इथं काय करू शकतो, आम्हाला ए सी ची व्हॅल्यू माहिती आहे, म्हणजे हा ए सी ची व्हॅल्यू हायपोटेनियस माहिती आहे, आणि आम्हाला व्हॅल्यू कोणाची फाइंड आउट पाहिजे त्या ठिकाणी आमच्या सीईची पण माहिती आहे. आम्हाला हे हॉरिझॉन्टल लाईनची व्हॅल्यू काढायची, म्हणजे आम्ही इथं कुठली प्रॉपर्टी यूज करणार आहे, साईनची प्रॉपर्टी त्या ठिकाणी यूज करणार आहे. म्हणून आम्ही इथं लिहितो साईन अँगल, हा साईन घेतला अँगल सी ए ई, सी ए ई विच इज साईन म्हणजे काय म्हणतो अपोजिट साईड अपॉन काय म्हणतो हायपोटेनियस. आता अपोजिट साईड कोणती आहे आमची त्या ठिकाणी सी आहे, आणि हायपोटेनियस कोणता आहे त्या ठिकाणी ए सी. आम्हाला इथं अँगल काढायचा आहे म्हणून आपण काय लिहिलं तिथं साईन सी ए इज इक्वल टू सी ए अपॉन ए सी. हिन्स सी ए ची व्हॅल्यू काय आहे थीटा, साईन थीटा विच इज इक्वल टू सी ए ची व्हॅल्यू माहिती आहे आम्हाला किती आहे 11, ए सी ची व्हॅल्यू किती आहे 22, हा 11 हा काय आला 22. हिन्स साईन थीटा इज इक्वल टू भागालो 11 11 11 2 22, म्हणजे साईन थीटाची व्हॅल्यू काय मिळाली आम्हाला त्या ठिकाणी 1/2 मिळालं, बरोबर आहे. मग आम्हाला आता फाइंड आउट केलं पाहिजे, बट साईन 30 डिग्री विच इज इक्वल टू 1/2, म्हणजे साईन थीटाची व्हॅल्यू किती आहे आम्हाला माहिती आहे 1/2, म्हणजे आपण ह्याला इक्वेशन नंबर 1 म्हणलं, ह्याला इक्वेशन नंबर 2 केलं, तर कम्पेअरिंग इक्वेशन 1 आणि 2 इक्वेशन कम्पेअर केली तर ही त्याची एल एच एस आहे. एल एच एस जेवढी असते तेवढीच कोण असते आर एच एस, म्हणजे ह्या आर एच एस कशा आहेत सेम आहेत. म्हणून आम्ही काय सांगणार साईन थीटा विच इज इक्वल टू साईन 30, हा साईन साईन कॅन्सल झाला, हिन्स थीटा इज इक्वल टू काय मिळाला आम्हाला 30 डिग्री मिळाला, म्हणजे थीटाची किंमत आम्हाला किती मिळाली 30 डिग्री. म्हणजे आम्ही इकडे जे सांगितलं होतं द अँगल मेड बाय द वायर विथ द हॉरिझॉन्टल बी काय सांगितलं होतं थीटा, आणि ह्या थीटाची व्हॅल्यू आम्हाला किती मिळाली त्या ठिकाणी 30 डिग्री, म्हणजे द वायर मेक्स अन अँगल ऑफ 30 डिग्री विथ द काय सांगणार आहे त्या ठिकाणी हॉरिझन. उदाहरण काय आलं का बघा, हे आपण दोन टॉप घेतले, एक ए बी घेतला दुसरा सी डी घेतला, दोन पोल्स घेतले, त्या ठिकाणचे टॉप जे आहे ते वायरनं जोडले, त्याची वायरची लांबी किती होती 22 मीटर्स होती. हॉरिझॉन्टलचे अँगल काढायचे म्हणून आपण ए ई हा काय केला परपेंडिक्युलर ऑन सी डी काढला. परपेंडिक्युलर टाकल्यानंतर हा ए बी डी आणि ई हा रेक्टॅंगल या ठिकाणी फॉर्म झाला. जेवढी लांबी ए बीची असणार आहे तेवढीच लांबी कोणाची असणार आहे आमच्या ए डीची, म्हणजे ही किती आली 7 मीटर या ठिकाणी आलेली आहे. हा टॉप ऑफ द बिल्डिंग सॉरी सी डी पोलची व्हॅल्यू किती दिलती 18 मीटर दिलती, आणि म्हणून आम्हाला इथं सीईची व्हॅल्यू किती मिळाली 11 मीटर मिळाली. आम्हाला हा अँगल फाइंड आउट करायचा आहे, आम्हाला इथले अपोजिट साईड माहीत आहे, इथला हायपोटेनियस माहीत आहे, आणि मग अपोजिट साईड अपॉन हायपोटेनियस हा रेशो माहीत असेल तर आम्ही तो काय कन्सिडर केला साईन कन्सिडर केला, आणि मग मी पण इथं लिहिलं साईन थीटा इज इक्वल टू 11/22, त्याची व्हॅल्यू आली 1/2, आणि मग साईन 30 ची व्हॅल्यू किती असत्या 1/2, म्हणून थीटाची व्हॅल्यू किती मिळाली आम्हाला 30 डिग्री. आणि म्हणून आम्ही काय सांगितलं द अँगल द वायर मेक्स अन अँगल विथ 30 डिग्री विथ द काय सांगणार आहे त्या ठिकाणी हॉरिझॉन्टल लाईन सांगा. नेक्स्ट एक्झाम्पल अ स्टॉर्म ब्रोक अ ट्री अँड द ट्री टॉप रेस्टेड 20 मीटर फ्रॉम द बेस ऑफ द ट्री मेकिंग अन अँगल ऑफ 60 डिग्री विथ द हॉरिझॉन्टल, फाइंड द हाईट ऑफ द काय सांगितलं त्या ठिकाणी ट्री. आता आपल्याला इथं काय सांगितलंय हाईट ऑफ द ट्री काढायला सांगितलं, त्यासाठी आपण एक रफ डायग्राम इथं काढून ठेवलेली आहे. तर रफ डायग्राममध्ये जर घेतलं हा टोटल बी टी जो आहे तो बी टी म्हणजे काय सांगणार आहे त्या ठिकाणी हाईट ऑफ द ट्री, तर आपण लिहूया लेट बी टी बी द हाईट ऑफ अ ट्री, ही हाईट ऑफ ट्री झाली. आता इथं काय सांगणार दोन भाग दिसतात तुम्हाला, हा ए बी एक भाग दिसतोय आणि हा ए टी दिसतोय, हा दोन्ही एकत्र केलं की आम्हाला काय मिळणार आहे बी टी विच इज इक्वल टू ए बी प्लस काय करणार आहे आपण त्या ठिकाणी ए टी. आता तुम्हाला जो दिसतोय पुस्तकामध्ये हा सॉरी डायग्राममध्ये हा ए बी जो भाग दिसतोय तो काय सांगितला त्या ठिकाणी अ स्ट्रॉंग ब्रोकर ट्री अँड ट्री टॉप रेस्टेड 20 मीटर
फ्रॉम द बेस ऑफ द ट्री, म्हणजे इथं बेस ऑफ द ट्री आहे तो आपल्याला आहे तो किती मीटरवर आहे, 20 मीटरवर त्या ठिकाणी आहे. म्हणजे आपण इथं लिहूया लेट ए बी रिप्रेझेंट, ए बी जो आहे तो रिप्रेझेंट काय म्हणतो, अनब्रोकन पार्ट म्हणे. लेट ए बी रिप्रेझेंट काय म्हणायचं, अनब्रोकन पार्ट म्हणायचा. आणि हा जो तुम्हाला ए सी दिसतोय, ए सी रिप्रेझेंट काय म्हणायचं, अँड ए सी रिप्रेझेंट द ब्रोकन पार्ट ऑफ काय झाला त्या ठिकाणी, ट्रीचा. म्हणजे आम्ही काय सांगितलं, स्ट्रॉम वादळामुळं ते झाड जे तुटलेलं आहे ते तुटल्यानंतर हा ए सी हा काय झाला, त्याचा ब्रोकन पार्ट झाला. आणि मग तो काय केला आहे, मेक्स अन अँगल विथ द हॉरिझॉन्टल, म्हणजे इथं अँगल जो केलेला आहे तो किती केलेला आहे त्या ठिकाणी, 60 डिग्री त्या ठिकाणी केलेला आहे विथ द हॉरिझॉन्टल. आणि मग आम्हाला हाईट ऑफ द ट्री त्या ठिकाणी काढायला सांगितलेली आहे. म्हणजे आम्ही काय सांगणार, हेन्स दिस बी सी विच इज इक्वल टू 20 मीटर सांगितलं. आणि अँगल जो फॉर्म झालेला आहे तो अँगल कुठला, ए सी आणि बी, अँगल ए सी बी विच इज इक्वल टू किती घेतला आहे त्या ठिकाणी, 60 डिग्री. बघा, स्ट्रॉम ब्रोक अ ट्री अँड द ट्री ट्रॉक रेस्टेड 20 मीटर फ्रॉम द बेस ऑफ द ट्री, म्हणजे तुटलेला इथे येऊन थांबला आणि ह्या बेस ऑफ ट्री पासून तो किती अंतरावर आहे, 20 मीटरवर आहे. परत सांगितलंय तो मेकिंग अन अँगल, हाने किती अँगल केला, याच्याशी अँगल हॉरिझॉन्टल लाईनशी किती केलेला आहे, 60 डिग्री केलेला आहे. आणि मग आम्हाला काय सांगितलंय त्या ठिकाणी, फाइंड द हाईट ऑफ द ट्री फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. मग आता आम्ही सांगितलं की टोटल हाईट ऑफ द ट्री आहे ती किती मिळाली, बी टी, किंवा इथं लिहू आपण टोटल हाईट ऑफ द ट्री विच इज इक्वल टू ए बी प्लस काय लिहिणार आहे त्या ठिकाणी, ए टी, ए बी प्लस ए टी. म्हणजे आता आम्हाला काय केलं पाहिजे, एकदा ए बी, ए बीची व्हॅल्यू आणि एकदा ए टीची व्हॅल्यू कॅल्क्युलेट, ए बी प्लस ए टी. आता इथं जर बघितलं तुम्ही, हा ए टी जितका आहे तेवढाच कोण आहे त्या ठिकाणी, ए सी आहे. म्हणून आपण लिहू इथं ए बी प्लस काय लिहिलं त्या ठिकाणी, ए सी. म्हणजे जेवढा ए सी असतो तेवढाच कोण असतो, ए टी. म्हणून आम्ही काय लिहिलं, ए बी प्लस काय लिहिलं तिथं, ए सी. आपण याला इक्वेशन नंबर 1 म्हणू. आता इथं लिहू आपण इन राईट अँगल्ड ट्रायंगल. आता हा राईट अँगल ट्रायंगल तुम्हाला दिसतोय कुठला, ए बी आणि सी. इन राईट अँगल ट्रायंगल ए बी सी, मेजर कोणाचं दिसतं, अँगल ए सी बी, अँगल ए सी बी विच इज इक्वल टू काय आहे, 60 डिग्री. किती मापाचं झाला, 60 डिग्री झाला. म्हणून आपण काय लिहूया, हेन्स टॅन अँगल ए सी बी विच इज इक्वल टू अपोजिट साईड कोणती आहे, ए बी, आणि अपॉन ॲडजसंट साईड म्हणजे काय घेतलं, बी सी. म्हणजे इथं 60 घेतला, ए बी अपॉन काय घेतलं, बी सी. टॅन अँगल ए सी बीची व्हॅल्यू किती आहे, 60 डिग्री. टॅन 60 डिग्री विच इज इक्वल टू, ए बीची व्हॅल्यू माहीत नाही, आपण ए बी लिहूया आहे असंच, अपॉन बी सी हँड व्हॅल्यू किती आहे, 20 मीटर. आता परत काय करायचं, टॅन 60 व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट करायचे. टॅन 60 किती असतो आहे, रूट 3 विच इज इक्वल टू, ए बीची व्हॅल्यू माहीत नाही, हा ए बी लिहिला, अपॉन काय लिहिला त्या ठिकाणी, 20. हेन्स 20 इकडे मल्टीप्लाय केलं, 20 × √3 विच इज इक्वल टू काय मिळालं त्या ठिकाणी, ए बी मिळालं. म्हणजे ए बीची लांबी किती मिळाली, 20√3 मीटर. 20√3 मीटर हा काय मिळाला, ए बी मिळाला. हे आपण इक्वेशन नंबर काय म्हणूया त्या ठिकाणी, सेकंड म्हणू. कळतंय काय, बघा मी पहिल्यांदा कुणाची व्हॅल्यू काढून घेतली, हे ए बीची काढली, किती मिळाली, 20√3 मीटर. आता मला पुन्हा व्हॅल्यू कुणाची पाहिजे, ए टीची पाहिजे. आता ए टीची व्हॅल्यू पाहिजे असेल तर मला काय केलं पाहिजे, हाईट ऑफ द ट्री कॅल्क्युलेट करायचं आहे. आणि म्हणून मी त्याच्यासाठी काय वापरणार आहे, इथं नवीन पॉईंट इथं घेणार आहे अँगल, तो कुठला घेणार आहे, हेन्स कॉस घेणार आहे. कुठला अँगल घेणार आहे, कॉस, अँगल ए सी आणि काय घेतला, बी, कॉस अँगल ए सी बी. आता कॉस जर घेतला तर कॉस म्हणजे काय म्हणतो आपण, ॲडजस्टंट साईड, कारण मला इथं ए सीची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. म्हणून कॉस ए सी बी घेतला तर आपण काय म्हणतो, ॲडजस्टंट साईड अपॉन द काय म्हणतो, हायपोटेनियस. ॲडजस्टंट साईड तिथे आहे, तिथं बी सी,
आणि हायपोटेन्यूज कोण आहे तिथं ए सी. अँगल ए सी आणि बी घेतला, ॲडजसंट साईड अपॉन काय म्हणतो आपण हायपोटेन. आता ए सी बीचं मग मेजर किती आहे, हिन्स कॉस 60 डिग्री विच इज इक्वल टू बी सी अपॉन काय घेतलं ए सी कॉस 60. हा आपण ए सी बीचं मेजर आहे 60 म्हणून आपण हा बी सी अपॉन काय घेतला ए सी. आता व्हॅल्यू तिथं सबस्टिट्यूट करूया, हेन्स कॉस 60 जो आहे तर कॉस 60 व्हॅल्यू किती असत्या 1/2 असत्या. बी सीची व्हॅल्यू आमची किती मिळाल्या 20 आणि ए सीची व्हॅल्यू आम्हाला काय करायची कॅल्क्युलेट करायची. म्हणजे कॉस 60ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट किती गेली 1/2, बी सीची व्हॅल्यू 20 आणि ए सीची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. परत आपण क्रॉस केलं, ए सी इज इक्वल टू 20 × 2 किती आलं 40 मीटर. म्हणजे ए सीची व्हॅल्यू जी आहे ती किती मिळाली आम्हाला त्या ठिकाणी 40 मीटर त्या ठिकाणी मिळाली. आता ए सी रिप्रेझेंट काय म्हटलं आहे ब्रोकन पार्ट आणि ए पी रिप्रेझेंट काय म्हटलं आहे अनब्रोकन पार्ट. आणि म्हणून आम्हाला इथं कोणाची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे हाईट ऑफ ट्री. मग हाईट ऑफ ट्री बरोबर काय सांगितलं होतं ए बी प्लस काय सांगितलं होतं ए सी. आता ए बीची व्हॅल्यू मिळाल्या, ए बीची व्हॅल्यू किती मिळाल्या 20√3 आणि ए सीची व्हॅल्यू किती मिळाल्या 40. म्हणून आम्ही काय केलं दोघांची बेरीज करायची. म्हणजे आता बेरीज आपण करू शकत नाही म्हणजे आम्ही आन्सर काय लिहिला त्या ठिकाणी 40 + 20√3 मीटर ही काय आली त्या ठिकाणी हाईट ऑफ अ ट्री. आणि म्हणून आपण इथं आन्सर काय लिहिणार त्या ठिकाणी आन्सर काय विचारलं आहे हाईट ऑफ द ट्री. हेन्स हाईट ऑफ ट्री विच इज इक्वल टू 40 + 20√3 मीटर ही काय आली त्या ठिकाणी हाईट. बघा इथंपर्यंतचं पार्ट काल असेल, फक्त मला ए सीची व्हॅल्यू काढायसाठी मी दुसरं रिलेशन कुठलं घेतलं कॉस ए सीचं, कारण ए सी जेवढा आहे तेवढीच लांबी कोणाची असते ए टीची असते. आणि म्हणून ए सीची काढायची असेल तर मला इथं काय पाहिजे हायपोटेन्यूज पाहिजे. आणि म्हणून हायपोटेन्यूज काढण्यासाठी मी काय केलं ॲडजसंट साईड अपॉन काय केलं त्या ठिकाणी हायपोटेन्यूज कॉस ए सी बी घेतला, बी सी अपॉन ए सी घेतलं, कॉस 60ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली आणि त्याच्यावरून मी ए सीची व्हॅल्यू फाईंड आउट केली. आणि मग ए सीची काढल्यावर मला इथं टोटल हाईट ऑफ द ट्री म्हणजे काय म्हणतो ए बी प्लस ए सी, ए बीची व्हॅल्यू 20√3 ए सीची व्हॅल्यू 40. आणि म्हणून आम्हाला हाईट ऑफ द ट्री किती मिळालं 40 + 20√3 आम्हाला ही व्हॅल्यू त्या ठिकाणी मिळालेली आहे. जर तुम्हाला √3ची व्हॅल्यू 1.73 दिली असती तर त्यानं तुम्ही 20 मल्टिप्लाय केलं असतं आणि दोघांची सम करून हाईट ऑफ द ट्रीसुद्धा काय करू शकला असता कॅल्क्युलेट करू शकला असता. लास्ट एक्झाम्पल हिअर वी हॅव टेकन अ काईट इज फ्लाईंग ॲट अ हाईट ऑफ 60 मीटर अबव द ग्राउंड. द स्ट्रिंग अटॅच टू द काईट इज टाईड ॲट द ग्राउंड. इट मेक्स एन अँगल ऑफ 60 डिग्री विथ द ग्राउंड अश्युमिंग दॅट द स्ट्रिंग इज स्ट्रेट. फाईंड द लेंथ ऑफ द स्ट्रिंग अँड हिअर वी हॅव टू गिव्हन √3 इज इक्वल टू 1.73. अ काईट इज फ्लाईंग ॲट अ हाईट ऑफ 60 मीटर अबव द ग्राउंड. आता इथं आकृतीमध्ये जर घेतलं लेट आपण घेतलं के एस जो घेतलेला आहे लेट के एस इज द स्ट्रिंग ऑफ काय घेतलं त्या ठिकाणी काईट. म्हणजे काईटची दोरी जी आहे ती आपण काय घेतली त्या ठिकाणी के एसनं रिप्रेझेंट केली. त्यानंतर तुम्हाला जो दिसतोय लेट के ए इज द काय दिसतंय त्या ठिकाणी हाईट ऑफ द काय म्हणतो आपण त्या ठिकाणी काईट. आणि काईटची हाईट किती दिल्या हाईट ऑफ किती घेतल्या 60 मीटर 60 मीटर अबव द ग्राउंड. म्हणजे ह्या ग्राउंडपासून त्याची उंची किती आहे त्या ठिकाणी 60 मीटर त्या ठिकाणी घेतलेली आहे. द स्ट्रिंग इज घेतलेला आहे द स्ट्रिंग इज इन्क्लाइंड टू एन अँगल किती ना अँगल झाला आहे ऑफ 60 डिग्री. अँगल ऑफ काय घेतले 60 डिग्री विथ द काय सांगितले ग्राउंड सांगितले. म्हणजे आम्हाला इथं अँगल जो दिसतोय के एस आणि ए हा जो अँगल दिसतोय तो किती आहे त्या ठिकाणी 60 डिग्री. हेन्स काय असणार अँगल के एस ए विच इज इक्वल टू काय झालं त्या ठिकाणी 60 डिग्री झालं. मग आपण काय सांगणार इन राईट अँगल्ड ट्रायंगल के ए एस. उदाहरण कळते का बघा अ काईट इज फ्लाईंग ॲट हाईट ऑफ 60 मीटर. म्हणजे हा उडायला लागला एक पतंग आपला 60 मीटर अबव द काय सांगितलं त्या ठिकाणी ग्राउंड. द स्ट्रिंग अटॅच्ड टू द टाईड स्ट्रिंग अटॅच टू द काईट इज टाईड ॲट द ग्राउंड.
इट मेक्स एन एंगल ऑफ हिने काय केले एंगल केलेले आहे ग्राउंडशी केलेले किती आहे तिथे 60 डिग्री घेतलेले आहे अश्युमिंग द स्ट्रिंग ही स्ट्रिंग आम्ही दोरी काय केले स्ट्रेट लाइन कंसीडर केलेली आहे आणि मग आम्हाला काय सांगितलं लेंथ ऑफ द स्ट्रिंग आम्हाला काय करायचे त्या ठिकाणी फाइंड आउट करायचे आहे लेंथ ऑफ द स्ट्रिंग म्हणजे कोण आम्हाला के एस ही आम्हाला काय करायचे इथे फाइंड आउट करायचे आहे जे आम्हाला कॅल्क्युलेट करायचे राइट एंगल ट्रायंगल कुठला घेतला के एस घेतला मग याच्यामध्ये आपण घेऊया हेन्स साइन एंगल के एस आणि ए विच इज इक्वल टू आता आम्ही तुम्हाला साइन काय घेतला तर आम्हाला ही लेंथ कॅल्क्युलेट करायची ही लेंथ म्हणजे ह्या राईट अँगल ट्रायंगलच्या बाबतीत कोण आहे हायपोटेनियस आहे म्हणून आम्ही इथं कुठलं यूज केलो साइन के एस ए घेतलं कारण आम्हाला इथला ऑपोजिट साईड माहित आहे साइन अँगल के एस ए विच इज इक्वल टू काय होणार आहे के ए अपॉन काय येणार आहे त्या ठिकाणी के एस हिन्स साइन के एस सीची किंमत हा के एस सीची किंमत किती आहे 60 डिग्री साइन 60 डिग्री विच इज इक्वल टू के ए हॅविंग व्हॅल्यू किती दिल्या 60 मीटर अपॉन के एस ची व्हॅल्यू आम्हाला काय करायचे फाइंड आउट करायचे ही आहे अशी दिली काय केलं बघा साइन के एस ए विच इज इक्वल टू काय दिलं के ए अपॉन काय लिहिलं के एस साइन के एस सीची व्हॅल्यू किती आहे 60 डिग्री साइन 60 डिग्री विच इज इक्वल टू के एची व्हॅल्यू 60 आहे अपॉन काय लिहिलं तिथं के एस लिहिलं आता साइन 60ची व्हॅल्यू किती आहे रूट 3 अपॉन 2 विच इज इक्वल टू 60 अपॉन काय आलं त्या ठिकाणी के एस आहे मग आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया के एस इंटू रूट 3 विच इज इक्वल टू 60 इंटू काय झालं 2 झालं म्हणजे आता इथं काय लिहिणार हेन्स के एस इज इक्वल टू 60 इंटू 2 किती आलं 120 अपॉन हा काय झाला रूट 3 झाला म्हणजे के एस इज इक्वल टू व्हॅल्यू काय मिळाली 120 अपॉन रूट 3 परत आपण काय करूया रॅशनलायझेशन करूया हेन्स के एस विच इज इक्वल टू 120 अपॉन रूट 3 इंटू रूट 3 अपॉन रूट 3 हेन्स के एस विच इज इक्वल टू 120 इंटू रूट 3 अपॉन काय घेऊया त्या ठिकाणी 3 घेऊया या 3 ने डिवाइड करू 3 1 जा 3 3 4 जा 12 आणि हा 0 हेन्स के एस विच इज इक्वल टू 40 इंटू काय आलं रूट 3 मग परत काय दिले वी हॅव टू गिवन हिअर द व्हॅल्यू ऑफ द काय केलं त्या ठिकाणी रूट 3 ची व्हॅल्यू दिलेली आहे किती दिल्या 1.73 हेन्स के एस इज इक्वल टू 1.73 इंटू काय केलं त्या ठिकाणी 40 फोर थ्रीजा किती आलं 12 रिमेनिंग 1 7 4जा 28 प्लस 1 आलं 9 आलं इथं आले 2 4 1जा 4 आणि 2 किती आलं 6 आलं म्हणजे वी हॅव टू गेट द व्हॅल्यू काय मिळाली 69.20 मीटर म्हणजे के एच व्हॅल्यू किती मिळाली 69.20 मीटर आणि म्हणून आम्ही इथं लिहिणार हेन्स द लेंथ ऑफ द स्ट्रिंग इज लेंथ ऑफ द स्ट्रिंग इज 69.20 मीटर दिस इज द काय आलं त्या ठिकाणी ॲन्सर म्हणजे लेंथ ऑफ द स्ट्रिंग आम्हाला किती मिळाली 69.20 मीटर इन दिस वे वी हॅव टू सॉल्व प्रॅक्टिस सेट 6.2 इन नेक्स्ट व्हिडिओ वी हॅव टू सीन जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन ओके